मित्रांनो नमस्कार, मी होमदेव आणि आपण पाहतात एचके प्रोडक्शन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, झाडीपट्टीच्या नाटकांची सुरुवात मूळतः हौशी नाट्य मंडळांकडून झाली आहे। हौशी नाट्य मंडळ गावागावात होती, म्हणूनच आज झाडीपट्टी एवढ्या जास्ती संख्येनं नाट्यप्रयोग सादर करत आहेत। अशाच हौशी नाट्य मंडळांची आपण आज नाटक पाहणार आहात। मित्रांनो, या नाटकाचे जे काही प्रवेशानुसार असतील ते प्रवेशानुसार प्रत्येक व्हिडिओ येईल, चुका भरपूर झालेल्या असतील। हौशी नाट्य मंडळ आहे, आज खूप काही तयारी झालेली नसते, पण आम्ही ते नाटक यूट्यूबला टाकणार आहोत मंडळाच्या आग्रहाखातर, आणि कंप्लीट नाटक येणार आहे। आणि अशाच पद्धतीचं तुमच्याही गावात जर हौशी नाट्य मंडळ असेल तर आमच्याशी नक्कीच संपर्क साधा, आम्ही तुमच्या गावात येऊ, नाटक शूट करू आणि नक्कीच यूट्यूबला टाकू। आणि तुमच्यातला जो काही एखादा चांगला कलाकार असेल तो झाडीपट्टीसाठी नक्की मिळेल। मित्रांनो, अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑब्व्हियसली सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी बेल आयकॉन असते ती दाबा। बेल आयकॉन दाबल्यामुळे काय होतं की जे आम्ही नवनवीन व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि सर्वात महत्त्वाचं, सबस्क्रिप्शनसाठी पैसे लागत नाही, त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करू शकता। मित्रांनो धन्यवाद। माझ्याकडे ती कवडी सुद्धा नाही, कुठून आणू मी आता औषध? काम मिळेल म्हणून गेलो होतो तर काम सुद्धा मिळालं नाही, कसं आणणार मी आता औषध? मोठं संकट उभं केलंस देवा माझ्या पुढे, मोठं संकट उभं केलंस रे। अरे एकीकडे माझी खाटेवर पडलेली आई, तर दुसरीकडे माझी लहान भावंडे, काय करू रे मी देवा आता? काही सुचत नाही, नाही नाही, काही झालं तरी चालेल, पण मी माझ्या आईला वाचवणार। आता आता काही झालं तरी चालेल, पण मला माझ्या आईसाठी
औषध आणावं लागेल. आता त्याच्यासाठी फक्त एकच पर्याय आणि ते म्हणजे माझं रक्त. मला माझं रक्त विकून माझ्या आईसाठी औषधी घेऊन आणावी लागेल. त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. खेळ कसा
सीता।